विनायक राऊतांनी नारायण राणेंवर पलटवार केलाय. माझं डिपॉझिट जप्त करणार बोलून जर त्यांना समाधान मिळत असेल तर मिळू दे, अशी टीका विनायक राऊतांनी केली आहे. 4 जून नंतर राणेंची झोप उडणार असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि दुसरीकडे दीपक केसरकरांवर सुद्धा त्यांनी निशाणा साधलाय. ठीक आहे, तोपर्यंत त्यांना समाधान मिळेल. जोपर्यंत असंच बोलून त्यांना समाधान मिळत असेल तर मिळून दे. 4 जूनपर्यंत तर त्यांना झोप लागेल. 4 जूनला त्यांची झोप उडेल. हसू येते मला त्यांच्या वक्तव्याचं, कारण सत्तेसाठी ज्यांनी ह्यांना लाथाडलं त्या नारायण राणेंच्या पाय तळवे चाटण्याची त्यांच्यावर वेळ येते. त्यापेक्षा दुसरा विनोद कोणता आहे? ही फुस झालेली जो ही आहे लवंगी फटाकी, त्याचा कोकणामध्ये काय फरक पडणार नाही, अजिबात फरक पडणार नाही. लवंगी फटाकी आहे ती.